अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील वातावरण आता वाढत्या उन्हासोबत तापायला सुरुवात झाली आहे। जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप सेना युती आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमने-सामने असून आज रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शन करून दाखल केला आहे। यावेळी त्यांच्या समवेत नाथाभाऊ खडसे, जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसेनेचे मंत्री नामदार गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तर काँग्रेस आघाडीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सुद्धा आज त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या प्रसंगी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी हजर होते। दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीमुळे आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गर्दीने फुलून गेले होते। मला वाटतं जितेंद्र आव्हाडांचं काय गांभीर घेण्यासारखं काही असतं का? मला काही समजत नाही। ते काही केव्हा काही बोलू शकतात, त्यांना सगळी मोकळी त्या ठिकाणी आहे। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने असं म्हणावं म्हणजे यापेक्षा तर दुसरा म्हणजे गंमतच असू शकत नाही, विरोध असू शकत नाही। मी परवा त्यांना सांगितलं की तुमच्या पहिल्या बाकरवाठार लोक कोण आहेत? धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते आहेत, कुठे कुठले होते ते? म्हणजे गेल्या वेळी 4 वर्ष 3 वर्षापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे होते। भास्करराव जाधव त्यांनी ज्यांना अध्यक्ष केलं, पक्षाचं केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं, म्हणजे शिवसेनेतून घेतलं, त्यांना लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं आहे। भुजबळसाहेब पहिल्या बाकावर बसतात, कुठल्या पक्षाचे होते? मी तुम्हाला 10 नावं सांगेल जे पहिल्या फळीतले आहेत की ते इतर पक्षांमध्ये होते आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये घेतलेलं आहे। आणि राष्ट्रवादी तरी मूळ कुठली आहेत? काँग्रेसमधून फुटली आणि वेगळा पक्ष काढला, आणि म्हणून मला वाटतं त्यांना बोलायचा तर अजिबात अधिकार नाही। त्यांची पूर्ण पार्टी जी आहे ती बाहेरून झालेली आहे, आणि जे त्यांचे प्रमुख नेते जे अध्यक्ष आहेत, जे विरोधी पक्ष नेते आहेत, ते सगळे बाहेरून आलेले आहेत। आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी स्वतःकडे आधी बघावं, त्यांनी अभ्यास थोडा कमी केला मोठा या विषयामध्ये, आणि स्वतः आपल्याकडे बघावं आणि नंतर मग दुसऱ्या ठिकाणी टिप्पणी करावी। प्रतिमा तयार केली आहे, मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये आता परवा ATNR-नी आपल्यावरच थेट आरोप केलेले आहेत की षडयंत्र केलं जात आहे, याच्याकडे तुम्ही कसं बघता? मला वाटतं आता जसं तिकीट दिल्यामुळे आभार मानायला जातात, विनंती करायचं, तसं कापल्यामुळे सुद्धा जी टीका टिप्पणी होईल ती आम्हाला स्वीकारावी लागणार आहे। त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे, 10 वर्ष झाले, 2 टर्म झाले ते खासदार या ठिकाणी होते, त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे, त्यामुळे व्यथित झाले नक्कीच आहे, होणार आहे त्यांचं काम। त्यामुळे त्यांचं बोलणं साहजिक आहे, परंतु मला वाटतं त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। मी कुठलंही त्यांचं तिकीट कापलं गेलेलं नाही। आमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे एक पद्धत आहे की आम्ही त्या ठिकाणी सर्व सर्वे करतो, आणि सर्व सर्वे करून जनतेमध्ये जाऊन जवळपास 3 कंपन्यांनी त्या ठिकाणी सर्वे केला, आणि त्या सर्वेमध्ये मात्र त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी दिसली, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने मतं कमी पडली, आणि म्हणून त्यांचं तिकीट त्यांना देण्यासाठी पार्टीने नकार दिलेला आहे। आणि ही आमची जी प्रक्रिया आहे ती वर्तुळ होते, राज्यपातळीवर होते, देशपातळीवर होते। मी एकटा तिकीट देणारा कोणी नाही आहे, आमच्याकडे अशी पद्धत नाही एखाद्या माणसाला अधिकार द्यावेत असा इथे कुठेही असा प्रकार नाही आमच्याकडे या पक्षामध्ये। त्यामुळे त्यांचा गैरसंबंध मला वाटतं झालेला आहे, आणि तो कालांतर ते दूर होईल। पण 2 वर्षापासून षडयंत्र चालू आहे असं त्यांनी थेट आरोप केला आहे। पहिले आता मला तेच समजलं नाही, 2 वर्षापासून कुठलं षडयंत्र चाललं आहे, काय चाललं आहे। आता त्यांना खरं म्हणजे 10 वर्ष आम्ही त्यांना तिकीट, 2 टर्म त्यांना तिकीट, 10 वर्ष ते खासदार या ठिकाणी होते। परंतु मी पुन्हा सांगेल की जो सर्वे आम्ही या ठिकाणी केला त्या सर्वेमध्ये ते खूप मागे होते, आणि आम्हाला आता एक एक जागा अतिशय महत्त्वाची आहे।
आपण बघितलं असेल अनेक वेळेला असं होतं की एकेका जागेमुळे अटलजींचं सरकार असताना एका जागेमुळे सरकार गेलं, पण तो आता तर आम्ही अगदी एक एक जागा अगदी दिल्लीपासून वरतीपासून लक्ष सगळ्यांचं केंद्रापासून सगळ्यांचं आमच्या जागेकडे लक्ष आहे. त्यामुळे यावेळेला स्पष्ट बहुमत घ्यायचं आहे, मोठं बहुमत घ्यायचं आहे. गेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त खासदारमान निवडून आणायचे आहेत आणि म्हणून आम्हाला रिस्क कुठे घ्यायची नाही आहे. म्हणून त्यांचं तिकीट या ठिकाणी कापलं गेलं आणि त्यामुळे मला वाटतं ते थोडे व्यथित झालेले आहेत, दुःखी आहेत, साहजिक आहे, कोणालाही वाटेल म्हणून बघितलं जातं. जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या समोर आव्हान उभं केलं की आम्ही काम करणार नाही, प्रचार करणार नाही. मला वाटतं इथे नेते आहेत, सगळे नेते या ठिकाणी आहेत. आता मग सगळे कार्यकर्ते काही इथे येणार नाहीत. तुम्ही म्हणाल 50,000 कार्यकर्ते इथून दाखवा आणून दाखवा तर असं कसं काय होईल? असं नाही होत. आता इथे गुलाबरावजी वाघ आहेत, गुलाबजी पाटील आहेत, चंदू अण्णा आहेत, मला वाटतं सगळेच नेते शिवसेनेचे प्रमुख आहेत ते या ठिकाणी आहेत. परवा आमची काल आमची बैठक झाली, परवा त्या बैठकीला सगळे आमदार हजर होते, सगळे त्यांचे पदाधिकारी हजर होते. आता यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे आपल्याला? भाऊ पार्टीकडे काही तालुक्यामध्ये फार टोकाची भूमिका असते, म्हणते आम्ही काम करणार नाही, ते भाजपमध्ये आहे शिवसेनेमध्येही आहे. आता जागा आमच्या अर्ध्या अर्ध्या आहेत, 25 शिवसेनेकडे भाजपकडे आहेत आणि 23 सेनेकडे आहेत आणि दोन्ही ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये हर वर्ष आहे. पण तुम्हाला वाटतं अजून वेळ खूप आहे, महिनाभर इलेक्शनला वेळ आहे आणि त्याच्यामध्ये सगळे या कुजबूज आहेत, आपसामधले मतभेद आहेत, हे दूर होतील आणि सगळेजण कामाला लागतील. बहुत पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.